अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। 6 मे 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीनिमित्त तुमच्या छोट्यातल्या छोट्या इच्छा, मोठ्यातल्या मोठ्या इच्छा व कितीही कठीण इच्छा सुद्धा त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांना नवस कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत। नवस करण्याची आपण अशी एक पद्धत पाहणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला कधीच अपयश येणार नाही। बरेच जण म्हणतात की आम्ही नवस केला पण आम्हाला प्रसिद्धी आलीच नाही, आम्ही या देवांना नवस केला, आम्ही त्या देवांना नवस केला पण आमची इच्छा पूर्ण झालीच नाही। तर आज आपण नवस पूर्ण करण्यासाठी अशी पद्धत पाहणार आहोत की ज्याने तुम्हाला 100% प्रचिती येणारच, अनुभव येणारच आणि तुमची इच्छा पूर्ण होणारच। बघा, कुठलीही गोष्ट करताना आपलं आता महाराजांसोबत कनेक्शनही असायला हवं, कुणीतरी सांगितलंय, कुठेतरी ऐकलंय म्हणून आपण नवस करतोय। पण जर तुमच्या मनात श्रद्धाच नाही, भावच नाही, महाराजांवरती विश्वासच नाही, तरी पण तुम्ही महाराजांना म्हणताय की मला हे हे द्या, मी असं असं करेन, तर तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही, प्रचिती कधीच येणार नाही। तुम्हाला प्रचिती येण्यासाठी, अनुभव येण्यासाठी तुमच्या मनामध्ये तुम्हाला महाराजांविषयीची भक्ती, विश्वास, श्रद्धा असायला हवी। महाराजांना आपण नवस करतोय तर पूर्णपणे महाराजांना शरण जाऊनच आपल्याला नवस करायचा आहे। बघा, आपण काय करतो की महाराजांना ही ही माझी इच्छा आहे ती 1 महिन्यामध्ये पूर्ण करा। बघा, 99% इच्छा तर पूर्ण होतातच, पण 1% काय होतं की कधी कधी जर महिन्यामध्ये ती इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण लगेच म्हणतो की अरे हे सगळं खोटं आहे, ही सगळी सेवा, नवस, महाराज खोटे आहेत, आपण असं म्हणतो। पण असं न बोलता कदाचित महिना झालाय, ठीक आहे, आत्तापर्यंत इच्छा नाही पूर्ण झाली तर पुढे होईल, किंवा याच्यापेक्षा कुठेतरी काहीतरी महाराज आपल्याला चांगलं देणार आहे त्यामुळे महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली नाही, किंवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला महाराज द्या, असा विश्वास तुमच्या मनात असणं खूप गरजेचं आहे। कधीकधी काय होतं की महाराज आपली परीक्षा घेत असतात, आपला संयम पाहत असतात। जेव्हा आपले सुखाचे दिवस असतात तेव्हा सुखामध्ये अहंकाराची परीक्षा घेतली जाते, जेव्हा आपल्याला दुःख असतं तेव्हा आपल्या दुःखामध्ये आपल्या धैर्याची परीक्षा घेतली जाते। त्याच पद्धतीने स्वामी महाराज आपली परीक्षा पाहत असतात। समजा तुम्ही 11 दिवसाची, 21 दिवसाची किंवा महिनाभर किंवा 3 महिन्याची एखादी सेवा करताय, तुम्ही नवस केलाय आणि तेवढ्या कालावधीत जर तुमची इच्छाच पूर्ण झाली नाही तर महाराजांनी माझ्यासाठी जे काही चांगलं आहे ते मला महाराज देतील, हा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा। तेव्हा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होतेच। कुठलीही गोष्ट मागण्यासाठी नवसच करावा का, तर असं काहीही नाहीये। तुम्ही फक्त महाराजांना म्हणा की माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या, माझ्यासाठी असणाऱ्या योग्य मार्गावरती मला न्या, मला वेळोवेळी मार्गदर्शन करा। हेच महाराजांना खूप झालं। तुम्ही महाराजांची नित्य सेवा करत राहा, अगदी तेही तुम्हाला शक्य होत नाही तर नामस्मरण करा, कारण तुम्हालाही माहिती आहे नामस्मरणा इतकी शक्ती कुठल्याच सेवेत नाही। तसं तुम्हालाही काहीही महाराजांकडे मागण्याची गरज लागणार नाही, कारण जर तुमचा महाराजांवरती अगदी दृढ विश्वास असेल ना तर आणि भक्ती असेल ना महाराजांवरती, तर तुम्हाला कुठलीच गोष्ट मागायला लागणार नाही। तुम्ही अगदी मनापासून सेवा करा, महाराज तुम्हाला जे हवं ते सगळं देतील, किंवा तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हाला 100% देतील। पूर्वापार नवस करण्याची प्रथा चालत आलेली आहे, त्यामुळे आपण नवस कसा करायचा याच्या आज 2 पद्धती जाणून घेणार आहोत। त्यातील तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नवस करा आणि त्याचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर बरेच जण काय करतात की नारळ, खडीसाखर आणि फुले घेऊन केंद्रामध्ये जातात, तर याला नवस म्हणतात का? अगदीच नाही। कारण नवस करण्यासाठी आपण अशा प्रकारे केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर घेऊन गेलो तो नवस होत नाही। समजा आपण स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करणार असेल, मग ते 11 दिवसाचं असेल, 21 दिवसाचं असेल, 51 दिवसाचं असेल, 108 दिवसाचं असेल, तर ते पारायण करण्यापूर्वी आपण मठात, केंद्रात जातो, नारळ खडीसाखर महाराजांना अर्पण करतो, महाराजांना मुद्रा करतो आणि आपण सांगतो की महाराज मी ही ही सेवा करणार आहे, या या इच्छेसाठी मी ही ही सेवा आजपासून, उद्यापासून सुरू करणार आहे, तर ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या, कसलीही विघ्न न येता ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असं थोडक्यात आपण महाराजांना साकडं घालत असतो, तर याला नवस म्हणतात का? नाही। नवस तुम्ही केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा घरी पण करू शकता। नवस कधीही अशा पद्धतीने बोलायचा नाही
की महाराज मला तुम्ही हे द्या, मग मी नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 1 किलो पेढे वाटेन, किंवा मंदिरामध्ये या वस्तू देईन, घंटी देईन, अशा गोष्टी कधीच नवस करताना बोलायच्या नाही, आणि त्यामुळेच आपला नवस पूर्ण होत नाही. नवस केल्यानंतर, नवस पूर्ण झाल्यानंतर सेवा करायची असंही अजिबात करायचं नाही. आपण काय करतो की आपण एखादी गोष्ट स्वामींकडे मागतो किंवा एखाद्या गोष्टीचा नवस करतो आणि आपण काय म्हणतो की चला ठीक आहे, आता मी नवस केलाय, जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा मी सेवा करेल. पण हे अगदीच चुकीची पद्धत आहे. तुम्ही काय करा की आज जर तुम्ही महाराजांना नवस केलेला आहे तर आजच तुम्ही सेवा सुरू करायची आहे. आपला नवस कधी पूर्ण होतोय आणि मग कधी सेवा करायच्या याची कधीच वाट पाहत बसायची नाही. यामुळेच बऱ्याच जणांना अनुभव येत नाही किंवा प्रचिती येत नाही. नवस दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, पण कसं असतं माहिती आहे का, सकाळी सात्विक वेळ असते. आपण देवपूजा केल्यानंतर आपलं मन प्रसन्न असतं, आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही विचारांचा गोंधळ नसतो, आपलं मन एकाग्र असतं, सगळीकडे शांतता असते. अशा वेळी तुम्ही काय करा, देवघरासमोर बसा, तुमची नित्य देवपूजा करून घ्या. आसनावरती बसूनच करायची आहे. दिवा धूप अगरबत्ती लावा. त्यानंतर आपल्याला 2 पद्धतीने नवस करायचा आहे. आता त्यातली जी पहिली पद्धत अशी आहे की तुम्ही देवघरासमोर बसलाय, तुम्ही एक नारळ घ्या, तो नारळ तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये धरा, किंवा जर देवघराच्या समोर जागा असेल तर तिथे तो नारळ ठेवा आणि त्या नारळावरती तुम्ही तुमचा हात ठेवा. आणि अगदीच जागा नसेल तर हातात नारळ ठेवा. नारळ हातात घेतल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, तुमचं गोत्र हे तुम्हाला बोलायचं आहे. हे बोलल्यानंतर तुम्हाला श्री गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करून तुम्ही ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतेय नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे तिचं स्मरण करा आणि तिचा जो मंत्र आहे तो तुम्ही 11 वेळा म्हणा. जसं की जर तुमची तुळजाभवानी माता कुलदेवी असेल तर तुम्ही ओम श्री तुळजाभवानी देवे नमः, ओम श्री तुळजाभवानी देवे नमः, किंवा आई जगदंबे, आई जगदंबे की जय, आई जगदंबे की जय, अशा पद्धतीने 11 वेळा म्हणू शकता. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर तुम्ही 99 मंत्र म्हणा. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो तुम्हाला कमीत कमी 11 वेळा तरी बोलायचा आहे. मग तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगा. त्यानंतर तुम्ही महाराजांना सांगा की समजा आता आपण एक उदाहरण घेऊया की महाराज माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी स्वामीचरित्र सारामृताचे 121 पारायण करेन, किंवा मी 40 दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप करेन, किंवा मी 40 दिवसामध्ये 151 वेळा, 500 वेळा, 1000 वेळा, किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तारक मंत्र म्हणाल, किंवा 108 दिवसांमध्ये मी रोज तुमच्या 108 आरत्या करेन, अशा पद्धतीने तुम्हाला नवस बोलायचा आहे. किंवा तुम्ही 40 दिवस, 6 महिने, वर्षभर रोज 11 माई जप करणार आहात, 21 माई, 51 माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहात, किंवा मी 11 गुरुवारचं व्रत करेन, किंवा मी वर्षामध्ये 3 गुरुचरित्र पारायण करेन, किंवा 40 दिवसामध्ये मी संक्षिप्त गुरुचरित्राचे 40 पारायणं करेन, किंवा मी प्रत्येक महिन्याला 1 गुरुचरित्राचं पारायण करेल, अशा पद्धतीने तुम्हाला सेवेचा नवस बोलायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नवस बोलायचा आहे की महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुमची ही सेवा करेन. असं नाही की महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला पेढे अर्पण करेन, मी तुम्हाला ही, म्हणजे ती एक प्रकारे लाच दाखवल्यासारखी होते. असं न करता तुम्ही फक्त आणि फक्त सेवा द्या. महाराजांना सेवा सोडून तुमचं काहीही नको आहे, फक्त मनापासून सेवा करा. तुमचा नवस बोलून झाल्यानंतर हा जो नारळ आहे, हा नारळ तुम्हाला देवघरामध्ये आजूबाजूला ठेवायचा आहे, जिथे तुमचा सतत हात लागणार नाही अशा ठिकाणी तो नारळ तुम्ही ठेवून द्या. आणि ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमचा नवस पूर्ण होईल, तेव्हा हा नारळ तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पाणी असेल तर तिथे तुम्ही त्या पाण्यामध्ये प्रवाहित करा, किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये हा नारळ अर्पण करू येऊ शकता. बघा, बरेच जण काय करतात की आज आपण घरामध्ये नवस बोललेलो आहे पण घरामध्ये नारळ ठेवण्यासाठी जागाच नाही आहे, किंवा घरामध्ये त्यांना ठेवायचाच नाही आहे, तर अशा वेळी तुम्ही आज जर नवस बोललाय तर आजच्या दिवस तो नारळ तसाच देवघरात ठेवा आणि उद्या जाऊन तो तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करा. पाण्यात सोडायचा नाही आहे कारण अजून तुमचा नवस पूर्ण झालेला नाही आहे. जर तुम्हाला घरात ठेवायचा नसेल तर अशा वेळी तुम्ही मंदिरात हा नारळ अर्पण करू शकता. जर तुम्हाला मंदिरात, केंद्रात, मठात जर नवस बोलायचा असेल तर तुम्हाला सेम याच पद्धतीने नवस बोलायचा आहे.
तुम्हाला तिथेही नारळ घेऊन जायचं आहे, महाराजांसमोर तुम्हाला नारळ ठेवायचं आहे किंवा तुमच्या हातामध्ये नारळ घ्यायचं आहे, तुमचं नाव गोत्र काश्यप बोलायचं आहे, गणपती बाप्पांचं कुलदेवीचं महाराजांचं स्मरण करून मंत्र म्हणा, तुमची इच्छा बोला, तुम्ही कोणती सेवा करणार आहात ते सांगा आणि हे नारळ महाराजांच्या चरणी अर्पण करा. अशा पद्धतीने तुम्ही मठामध्ये किंवा मंदिरामध्ये नवस करू शकता. आता नवस करण्याची दुसरी पद्धत आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला नारळ वगैरे ठेवणं घरात जमत नसेल किंवा शक्यच नसेल तर तुम्ही काय करा, एक लाल कापड घ्या, अगदी लाल ब्लाऊज पीस घेतलात तरी चालेल, त्यामध्ये तुम्ही 11 रुपये 21 रुपये ठेवा किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जास्त पैसे ठेवायचे असतील तरीही चालतील, पण कमीत कमी 11 रुपयाच्या खाली नको, 11, 21 किंवा जास्त यथाशक्तीनुसार ठेवा. त्याची गाठ बांधताना तुम्हाला तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे, तुमची इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही कुठली सेवा करणार आहात ते बोलायचं आहे, व त्या पिसाची त्या कापडाची तुम्हाला गाठ बांधायची आहे, व ती पोटली जी तयार झालेली आहे ती तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्या आणि पुन्हा एकदा महाराजांना तुमची इच्छा सांगा, मनोकामना सांगा, व ती पोटली तुम्हाला देवघरामध्ये तशीच ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा कुठल्याही मंदिरामध्ये गुप्त दानपेटीमध्ये हे पैसे तुम्हाला दान करायचे आहेत. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जास्तही पैसे त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ते दान करू शकता, पण तुम्हाला इच्छा पूर्ण झाल्यानंतरच या पोटलीतले पैसे दान करायचे आहेत, तोपर्यंत ही पोटली तुम्हाला देवघरामध्येच ठेवायची आहे. बघा, बरेच जण म्हणतील की जर आमची इच्छा पूर्ण झाली नाही तर आम्ही काय करायचं, तर जिथे विश्वास नसतो ना तिथे इच्छा पूर्ण होतच नाही आणि जिथे विश्वास असतो तिथे 100% इच्छा पूर्ण होते. त्यामुळे जर तुमच्यात विश्वासच नसेल तर महाराज तुमच्या नवसाला तरी कसे पावतील, त्यामुळे जर विश्वास श्रद्धा भक्ती असेल तर आणि तरच तुम्ही नवस करा. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण महाराजांना कशा पद्धतीने आपल्या एखाद्या इच्छेसाठी नवस करायचा हे पाहिलेलं आहे, तर हा नवस तुम्ही कधीही कोणत्याही वारी करू शकता, याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. पण दत्त महाराज आणि स्वामींचा गुरुवारचा वार असतो, त्या वारीही केला तरी चालेल किंवा इतर कुठल्याही दिवशी केलं तरीही चालेल, किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जरी हा नवस केला आणि सेवा करायला सुरुवात केली तरीही हरकत नाही. ज्यावेळी तुम्ही मंदिरात नवस करता, नारळ वगैरे अर्पण करून येतात, त्या दिवशी आल्यापासूनच तुम्ही सेवा करा, किंवा जरी शक्य नसेल तरी दुसऱ्या दिवशीपासून लगेच सेवा करायला सुरुवात करा. याचे तुम्हाला 100% अनुभव आणि प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.